जी आहे ती या ठिकाणी केल्या सगळ्या नागरिकांकडून आणि कार्यकर्त्यांकडून करताना आपल्याला पाहायला मिळते आहे। त्यांच्या हातामध्ये जर आपण बघितलं तर अगदी फुलं आणलेले आहेत, चार धामचं जल आहे, गोमूत्र आहे आणि हे सगळं या ठिकाणी मंदिराच्या प्रवेशद्वारावर ज्या ठिकाणी खरं तर शनिवारी काही एका जमावाने आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केलेला होता त्या ठिकाणी आता ही शुद्धीकरणाची प्रक्रिया जी आहे ती आता ब्राह्मण महासंघ आणि स्थानिक त्र्यंबकेश्वरच्या नागरिकांकडून या ठिकाणी केली जाते। या ठिकाणी या दृश्यांमध्ये आपण पाहिलं तर बघा ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्ते आहेत, स्थानिक त्र्यंबकेश्वरचे नागरिक आहेत, जोरजोरात घोषणाबाजी जी आहे हर हर महादेवचा जयघोष जो आहे तो या ठिकाणी केला जातोय आणि आपला निषेध नोंदवण्याचा प्रयत्न हिंदुत्ववादी संघटनांकडून या ठिकाणी त्र्यंबकेश्वरच्या या मंदिराच्या प्रवेशद्वारावर आपल्याला सगळे कार्यकर्ते जे आहे ते या ठिकाणी बघायला मिळतात आणि त्यामुळे आता मंदिराचं शुद्धीकरण प्रक्रिया झाल्यानंतर पुढे हा सगळा कार्यकर्त्यांचा मोर्चा जो आहे तो पुढे महामोर्चा जो आहे तो पोलीस ठाण्यावर काढला जाणार आहे। विकी घे रे, विकी घे, विकी। पण या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मधली ही दृश्य पाहतो एक्सक्लुसिव्ह दृश्य साम टीव्हीच्या माध्यमातून तुम्ही पाहता। या ठिकाणी शुद्धीकरण करण्यात येत आहे, गोमित्र आणि चार धामचं जल जे आहे ते आणण्यात आलेलं आहे आणि मंदिराचं शुद्धीकरण या ठिकाणी केलं जात आहे। मंदिराचा जो उत्तर महादरवाजा आहे याच ठिकाणी शनिवारी काही एका जमावाने मंदिराच्या आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्यानंतर आता हिंदुत्ववादी संघटना ज्या आहेत त्या आक्रमक झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणी आता मंदिराचं प्रवेशद्वार असेल त्यासोबतच मंदिराचा परिसर जो आहे तो अशा पद्धतीने चार धामून आणलेलं जल आणि गोमित्र शिंपडून या ठिकाणी पवित्र केला जातोय। फुलांची देखील उधळण जी आहे ती या ठिकाणी मंदिर परिसरात करताना हे सगळे कार्यकर्ते जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एकूणच या झालेल्या सगळ्या प्रकाराचा निषेध जो आहे तो आता या सगळ्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय आणि हर हर महादेवची घोषणाबाजी देखील केली जाते। आनंद दवे आपल्या सोबत आहेत, दवेजी शुद्धीकरण प्रक्रिया आपण राबवलेली आहे, या मागची भूमिका आहे आपली। परवा ह्या मंदिरावर परत एकदा धिक्कार करावा अशी प्रसंग घडलेला आहे। औरंगजेबाच्या काळामध्ये जसं मंदिर तोडून मशीद बांधण्याचं काम केलं होतं त्याचं सौम्य स्वरूप परवा आम्हाला दिसलंय। त्र्यंबकेश्वरच नाही, भारतातल्या कुठल्याही मंदिरामध्ये अन्य धर्मांना परवानगी असू नये, आधार कार्ड दाखवून परवानगी द्यावी अशी हिंदू महासंघाची स्पष्ट भूमिका आहे। पुरावे दिसत आहेत व्हिडिओ, पुरावे दिसत आहेत व्हिडिओवर, व्हिडिओवर चेहरे दिसत आहेत। असं असताना अजून कारवाई का होत नाही, अटक का होत नाही, हिंदू महासंघाची भूमिका आहे। पुढच्या 72 तासात जर अटक झाली नाही, कारवाई झाली नाही तर महाराष्ट्रातली सर्व मंदिरं 2 दिवस बंद ठेवू असं हिंदू महासंघ आज घोषणा करत आहे। पण आज काय काय या ठिकाणी शुद्धीकरण कशा पद्धतीने केलं आहे? आम्ही आज मंदिराचं शुद्धीकरण केलंय, मंदिराच्या मुख्य द्वाराचं शुद्धीकरण केलंय, याच्या पुढे कोणते अधर्मीय पाऊल हिंदू धर्माकडे येणार नाहीत याची आम्ही काळजी घेत आहोत। मोर्चा देखील काढतोय, आपण काय मागणी असणार या माध्यमातून? पोलिसांकडे सगळे पुरावे व्हिडिओ उपलब्ध असूनही ते का नाकारत आहेत, अटक का होत नाहीये ही आमची प्रश्न आहे आणि त्यासाठी आम्ही पोलिसांना सुद्धा आज निवेदन देत आहोत, 72 तासाची मुदत देणार आहोत। नाही झालं तर महाराष्ट्रभराचं उद्वेग दिसेल एवढं नक्की। नाही, माझं म्हणणं असं परंपरेची गरजच काय, तुम्ही तुमची प्रार्थना स्थळ सांभाळा, आम्ही आमची सांभाळतोय, एकमेकाच्या समोर यायचं, दिवा धूम करायचा, उद्बत्ती करायचं काही गरज नाहीये। आम्ही तुमच्याकडे कधी येत नाही बेल व्हायला, आरती करायला, तुम्ही इथे येऊ नका, तुम्ही तुमचं करा, आम्ही आमचं करू, यात चूक घ्या। पोलिसांना व्हिडिओ दिसत नाहीयेत का? पोलिसांना पुरावे दिसत नाहीयेत का? यासाठी करेल तेव्हा करेलच्या समोर दिसते, आरोप व्हायला पाहिजे, गुन्हे दाखल व्हायला पाहिजे अशी हिंदू महासंघाची स्पष्ट भूमिका आहे। नाही, पण आता आपण गोमूत्र शिंपडले आहे, शुद्धीकरण करतात, याच्याने काय तुमच्या हाती का लागणार? हिंदू जिवंत आहे, हिंदुत्वाचं क्षत्रिय जिवंत आहे हे दाखवण्याचं काम केलेलं आहे। भविष्यात परत अशा गोष्टी घडल्या तर हिंदू धर्म सहन करणार नाही हे प्रशासनाला सुद्धा दाखवण्यासाठी आज आम्ही इथं जमलेलो आहोत आणि मला असं वाटतं की योग्य संदेश ह्याच्यातून गेलेला आहे। हे लोक खोटं बोलतात, यांची अशी कुठली प्रकारची प्रथा नव्हती, हे या रस्त्याचे आणि पाहतोय काही त्र्यंबकेश्वरचे स्थानिक नागरिक हे भक्तीचे धूप दाखवायचे आज त्या ठिकाणी इकडे घुसले,
आणि पुढे जायचे. आता आज म्हणतील आम्ही इकडे आलो, उद्या म्हणतील आम्ही परिक्रम करू, नंतर म्हणजे आम्ही नंतर नंदीपर्यंत जाऊ, मग पुढे इकडे म्हणजे संख्या वाढेल, भविष्यामध्ये संख्या वाढेल. आणखी 100 वर्षांनी हा दर्गा, 100 वर्षांनी दर्गाच आमचे असं म्हणील हे बंद व्हायला पाहिजे. हिंदू धर्मांनी त्यांच्या प्रथा सांभाळाव्या, मुस्लिमांनी त्यांच्या प्रथा सांभाळाव्या, एकमेकांच्या ताकात येऊ नये, एकमेकांच्या भागात येऊ नये, एवढी आमची स्पष्ट भूमिका आहे. मुद्दामून महाराष्ट्रभर असं चाललंय, कर्नाटकचे निकाल आल्यानंतर जास्त प्रकारात हे घडतंय. मला असं वाटतं आजचा मोर्चा, आजचं आमचं आंदोलन त्यांचा एक चपराक आहे. याच्यापुढे महाराष्ट्रात हिंदू महासंघ कुठेही हे सहन करणार नाही हे निश्चित आहे. आपण पाहतोय आनंद दवेंची ही सगळी भूमिका आहे. मंदिर परिसरामध्ये आता शुद्धीकरण प्रक्रिया जी आहे ती ब्राह्मण महासंघाकडून राबवली गेली आहे. त्र्यंबकेश्वरमधल्या स्थानिक युवकांकडून देखील, तरुणांकडून देखील आता या ठिकाणी सगळी शुद्धीकरणाची प्रक्रिया जी आहे ती राबवली जाते आहे. हर हर महादेवचा जयघोष या ठिकाणी या सगळ्या तरुणांकडून करण्यात आलेला आहे. आणि एकूणच आपण जर बघितलं तर हा सगळा वाद जो आहे आता हा या ठिकाणी अधिक तापलेला आणि त्र्यंबकेश्वरमधलं वातावरण जे आहे ते अधिक तापलेलं आपल्याला खरं तर या सगळ्या पार्श्वभूमीवर पाहायला मिळत आहे. या दृश्यांमध्ये बघा आपण अगदी या ठिकाणी चारीधामचं जल शिंपडून मंदिराच्या महाद्वाराचं शुद्धीकरण केलं जात आहे. आणि मंदिर परिसरामध्ये देखील अशाच पद्धतीने ही सगळी शुद्धीकरण प्रक्रिया जी आहे ती राबवताना हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते पाहायला मिळत आहेत. जोरजोरात घोषणाबाजी जी आहे ती केली जाते आणि त्यामुळे पुढच्या काही वेळामध्ये आता मंदिराच्या बाहेरूनच मोर्चा जो आहे तो या सगळ्या कार्यकर्त्यांकडून काढला जाणार आहे, हिंदुत्ववादी संघटनांकडून काढला जाणार आहे. आणि त्यामुळे आता नेमकं या प्रकरणामध्ये पुढे काय काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन विकी कदमसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, त्र्यंबकेश्वर, नाशिक. तर आपण पाहतोय आता त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर शुद्धीकरण हे करण्यात आलेलं आहे. शनिवारी एका जमावाने शिरकाव करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्यानंतर हे प्रकरण चांगलंच तापल्याचं चित्र दिसून आलं. याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता हिंदू महासंघानं मंदिराच्या प्रवेशद्वारावर शुद्धीकरण हे केलेलं आहे आणि अगदीच थोड्या वेळामध्ये मंदिर परिसरातून एक मोर्चा देखील निघणार आहे अशी माहिती आता देण्यात आलेली आहे.